सर्वोदयी नेते दाने दादा आज आपल्यासोबत आहेत। तर सर्वप्रथम आज जो वर्धमान दिन होता, पंडित गुरुजींनी ज्या राष्ट्रीय विद्यालयाची निर्मिती केली होती आणि तिथे अनेक आर्टिस्ट आणि अनेक मान्यवरांनी सुद्धा ज्याला भेटी दिलेल्या आहेत, असं हे राष्ट्रीय विद्यालय म्हणजे त्यातले एक विद्यार्थी मी जर म्हणेल की लखीमसिंहभाई खोनाजे होते, ते माझेसुद्धा चांगले मित्र होते। तर असं राष्ट्रीय विद्यालयाचं आज वर्धापन दिन आहे। तर या संदर्भातल्या तुमच्या ज्या आठवणी आहेत त्या थोड्याशा आठवणीसुद्धा तुम्ही इथे उद्धृत केल्या तर फार बरं होईल। हा दा टिळक राष्ट्रीय विद्यालय जरी 1921 साली स्थापन झालं तरी त्या या विद्यालयामध्ये ज्या पिढ्या संस्थापक म्हणून, संचालक म्हणून, शिक्षक म्हणून, कार्यकर्ता म्हणून येत गेल्या आणि जात गेल्या, ती परंपरा 102 वर्षात पदार्पण करताना सुद्धा चालू आहे। आज हे सगळं जे क्रेडिट आहे हे खामगावच्या ज्या 2-4 परिवार आहे, त्याचा मोहनलाल परिवार असतील, त्याच्यामध्ये गाडोदिया परिवार असेल, त्यामध्ये झुंझुनवाला परिवार असेल, या परिवारांचं खरं योगदान या सांगण्याचे आहे। त्या परिवारांचे जे पुढच्या पिढ्या आहेत त्यांची अटॅचमेंट या संस्थेमध्ये आली आहे आणि त्याच्यानंतरच्या ज्या पिढ्या आहेत त्यांची अटॅचमेंट या संस्थेमध्ये आहे। जे शिक्षक या संस्थेमध्ये होऊन गेले त्यांना त्या काळामध्ये ते जवळजवळ बिनावेतन काम करत होते, पोटापुरतं जेवढं मिळेल तेवढ्यावरच ते समाधानी असायचे। पण ते स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये होते, ते पूर्णपणे खादी निर्माण करणारे आणि स्वतःचंच कातलेलं विणलेलं स्वतःची खादी वापरणारे होते आणि ज्या राष्ट्रप्रेमी निर्व्यसनी अशी राष्ट्रवादी विचारसरणीची पिढी, ती संस्कारित स्वावलंबनाचा धडा ज्याच्यामध्ये रुजलेला आहे, अशी पिढी निर्माण होण्यासाठी ते झटले, ते जे संचित आहे त्या संचितातून अनेक पिढ्या उदयाला आले आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये राष्ट्रीय विद्यालयातून शिकून गेलेले जे विद्यार्थी पूर्वी माजी विद्यार्थी म्हणून आज ओळख आहे त्यांची, ते सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये या विद्यालयाचा संस्कार घेऊन कार्यरत आहेत आणि ते स्वतःला त्यांना स्वतःला याचा अभिमान आहे की आम्ही राष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी आहोत। आपल्या जीवनामध्ये त्यांची जी काही जीवनशैली आहे ती नैतिकतेवर आधारित आहे, राष्ट्रप्रेम त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, ते पूर्णपणे निर्व्यसनी आहे आणि ज्या ठिकाणी मी काम करतो, ज्या क्षेत्रात मी काम करतो त्या ठिकाणचं, त्या मातीचं, त्या समाजाचं मी काही देणं लागतो, या पद्धतीने काम करणारी पिढी निर्माण या संस्थेने केलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा नवे शिक्षक इथं येत आहेत, रिटायर होत आहेत, जात आहेत, तरीही त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण झालेली आहे, ही आमच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे आणि हा सगळा जो काही आधुनिक जगन्नाथाचा रथ आहे, गांधी आणि टागोराचं संयुक्त मिशन असलेलं ही संस्था आहे, तो पुढे नेण्याला आजची शिक्षकांची पिढी, आजच्या कार्यकर्त्यांची पिढी हे या संस्थेला पुढे न्यायला कारणीभूत आहे। दादा, आज गांधीजींनी जे म्हटले होते की अंधी पागिल पागल दौड, त्याच्यामध्ये आज पूर्ण दुनिया सामील झालेली आहे आणि साम्राज्यवाद आणि आपण बघाल LPGचं जे आक्रमण झालं त्यामुळे ह्या अंध्या विकासच्या दौडमध्ये सर्वजण पागलसारखे धावत आहेत, तर त्यासाठी शाश्वत विकास आणि त्या शाश्वत विकासासाठी गांधीजींनी जे 18 कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम दिले होते तर त्या संदर्भात थोडंसं आपण आमच्या जे उबंटू उलगुलान चॅनलचे दर्शक आहेत त्यांच्यासाठी संदेश द्यावा। गांधीजींनी तर रचनात्मक कार्यक्रम तसे 14 अधिक त्याला जोडलेले जवळजवळ 27 रचनात्मक कार्यक्रम आहे, त्यामध्ये खादी निर्मिती असेल। आता खादी निर्मिती हा उद्योग असा आहे की तो ग्रामोद्योग आहे आणि तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रोजगार देणारा आहे, वेचणाऱ्याला रोजगार देणारा आहे, पिळू तयार करणाऱ्याला रोजगार देणारा आहे, भिजणाऱ्याला, सूत कातणाऱ्याला रोजगार देणारा आहे, रंगाई काम करणाऱ्याला देणारा रोजगार आहे,
आणि विणकाम करणाऱ्याला रोजगार देणार आहे आणि विक्री करणाऱ्याला रोजगार आहे. हा सगळा रोजगार डिसेंट्रलाइज ही संकल्पना आहे. याच्यातून गावं सुखी होतील अशी बरोबर होय. गांधीजी असंही म्हणायचे की कुटीर उद्योग नाही होय तर कुटीमय उद्योग. हां, हर कुटीमय उद्योग. बिलकुल बिलकुल. ही ही तत्व त्यांचं तत्व होतं. याच पद्धतीने मग शेती पूरक उद्योग जे आहे, शेतात जे जे काही पिके त्याचे जे पक्का माल आहे तो गावातच तयार झाला पाहिजे आणि गावांच्या भरोशावर शहरं जगली पाहिजे. आज उलटं सूत्र आहे. आज शहरं विकसित होत आहेत, शहरांची गरज भागवताना नाकीनऊ येत आहे, व्यवस्था कोलमडून पडते आहे, ग्रामीण भागामध्ये गरिबी वाढत आहे आणि गावं ही शहरांच्या भरोशावर उभी आहेत. हे उलट सूत्र गांधीजींना मान्य नव्हतं. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढलेला आहे, कॉन्क्रीट जंगल. ग्लोबल वॉर्मिंग तर आता पुढच्या काळामध्ये तुमचं जीवन, तुमची जीवनशैली हे जर निसर्गाशी साधर्म्य ठेवणारी नसेल यापुढचा धोका फार मोठा आहे. म्हणजे पाण्यासाठी युद्ध होतील असं पूर्वीचे लोक म्हणायचे, ती वेळ आलेली आहे. आज बाटलीबंद पाण्याचे 20 रुपये मोजावे लागतात, ही वेळ येऊन गेलेली आहे. एक प्रकारे बाटलीबंद पाणी म्हणजे मृत पाणी असते, कारण बैता पाणी निर्मल आपण असं म्हणतो आहे. पण ते सगळे स्त्रोत जे आहेत नद्यांचे ते प्रदूषित झालेले आहेत, निसर्ग कावंडलेला आहे आणि ही सगळी जबाबदारी तज्ज्ञांची, राज्यकर्त्यांची, विचारवंतांची, आपण जे काही आज आज देशामध्ये जे राहतो त्या जनतेची आहे. आणि त्यांनी हे जर लक्षात घेतलं नाही तर पुढची पिढी ला याची शिक्षा भोगावी लागेल. मुख्य प्रवाहात आणणं हा मूर्खपणा आहे याच शब्दात मी म्हणेल. जे काय गांधीजींनी जे काही पाश्चात्यीकरणाची कॉपी आपण करू नये आपल्या देशाला ते परवडणार नाही असं म्हटलं होतं, त्याच्यामध्ये ही सगळी गोष्ट आहे. आदिवासींचं शोषण त्यांना मुख्य प्रवाहात आलेलं होईल आणि त्यांची संस्कृतीच नष्ट होईल. त्यांना भारतीय संविधानानुसार, भारतीय संविधानात असलेल्या प्रावधानानुसार, तरतुदीनुसार ते जिथं असतील तिथं सगळ्या सुविधा जगण्याच्या त्यांना पुरवल्या पाहिजेत. ही खरी संकल्पना आहे आणि खरं मुख्य प्रवाह त्यांना ते आहे. म्हणजे पेसा जो ऍक्ट आहे त्याचं तंतोतंत पालन व्हायला हवं 5वी 6वी अनुसूचीप्रमाणे. तो पेसा ऍक्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आता लागू होतो आहे आणि त्या पद्धतीचं महाराष्ट्राचं प्रागतिक राज्य म्हणून उल्लेख करायला हरकत नाही. देशामध्ये इतरही राज्यांनी हा कायदा राबवावा आणि आदिवासींना आपली संस्कृती जतन करण्याची संधी द्यावी, ते संचित आपण कायम ठेवावं अशी आपली अपेक्षा आहे. की मूळ प्रश्नावरून वेगळ्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्याचं जे काही तंत्र ते हिटलरचं होतं. आणि हिटलरनी अशा तरुणांना बेरोजगार करून त्यांना धार्मिक राष्ट्रवादाकडे वळवलं. पण आज आजचे जे राज्यकर्ते आहेत, पद्धत आहे ती पद्धत गेल्या 8 वर्षापासून देशामध्ये विद्यमान सरकारने त्यांचं नेतृत्व करू पाहते आणि मोठ्या प्रमाणावर ह्या जे करोडो युवक आहेत हे या अशा मार्गाला किंवा अशा विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न असेल. हे देशाला, देशाच्या घटनेला भयंकर घातक आहे, देशाचा सगळ्या नाश होईल याची खरी जाणीव तरुणांना करून देण्याची आवश्यकता आहे. तरुणांना अनेक कमाईचे रोजगाराचे साधनं आहेत, ती केवळ ग्रामोद्योगातच नाही तर आता IT सारखं क्षेत्र आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला ग्रामोद्योगामध्ये आणता येईल. अशा अनेक आहेत की ज्या सरकारी नोकरी किंवा जे काही आता संकल्पना आहे, फॅमिलीमध्ये सुद्धा मुलगा किंवा मुलगी काय होईल तर डॉक्टर होईल, काय होईल तर इंजिनियर होईल, काय होईल तर IAS होईल, IPS होईल, IFS होईल. पण ही किती लोक होणार 130 कोटींच्या देशामध्ये ही किती लोक ॲबसॉर्ब होणार? 1 कोटी 30 लाख जास्तीत जास्त या पलीकडे होणार नाही. हे याचे हे जे वास्तव आहे हे तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली ताकद जी आहे ती विधायक कामामध्ये, स्वयंरोजगारामध्ये आणि स्वावलंबी होण्याच्या उद्योगांमध्ये वळवली पाहिजे.
भारत मध्ये कृषी संस्कृती एक फार मोठा मुद्दा आहे आणि कृषी संस्कृती आता नव्या पिढीला शेती माहिती नाही, शेती येत नाही शेताच्या आणि आमचं ओरिजिनल जे कल्चर आहे ते ॲग्रिकल्चरच आहे, कार्पोरेट कल्चर आहे बाहेरून. कृषी संस्कृती जर नष्ट झाली तर हा देश नष्ट होईल, आधी मी म्हटलं होतं एकदा आणि पुन्हा मी तेच म्हणतो. बिलकुल बिलकुल, आम्ही श्रम प्रतिष्ठावाले लोक आहोत आणि आमचं जे म्हणजे खरं भांडण आणि आमचं युद्ध हे दल्ला संस्कृतीशीच आहे. जी काही संकल्पना आहे त्याच्याकडे जर हा देश जात असेल, रेल्वे विकतायत, विमानतळ विकतायत, तुमचे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सार्वजनिकीकरण करतायत, नवरत्न कंपन्या आहेत त्या विकतायत आणि हे जर सगळं भांडवलदारांच्या हातात हा देश देऊन टाकत असतील तर श्रमाची जी संकल्पना आहे ती नष्ट होईल आणि पुन्हा गुलामी निर्माण होईल, पुन्हा एक ईस्ट इंडिया कंपनी निर्माण होईल आणि ते जे सगळे धोके आहेत ते दिसत आहेत आणि या पद्धतीचं जे धोरण आहे या मोदी सरकारचं मोदा, त्याला मी मोदानी मॉडेल म्हणेल, मोदी अंबानी अदानी मॉडेल, तर हे जे कॉर्पोरेट मॉडेल आहे याचं तेच आहे. या देशाला रसातळाला घेऊन जाईल हे थांबवलं पाहिजे, याची जबाबदारी सगळ्या पुरोगामी संघटना, ह्या प्रागतिक परिवर्तनवादी संघटना आणि विचारवंत जे आहेत पुरोगामी त्यांनी संघटितपणे हा हल्ला पथवून लावला पाहिजे. बिलकुल, आणि जगभर आपण इतिहास पाहिला तर युवकांनीच क्रांती घडवलेली आहे आणि तसंच विचारवंतांनी असंही म्हटलं आहे की ज्या देशाचे किंवा ज्या राज्याचे साहित्यकार, कवी, लेखक, शिल्पकार, चित्रकार, कलाकार जे आहेत हे व्यवस्थेच्या विरोधात जातात आणि जे प्रबोधन करतात तर तिथे म्हणजे व्यवस्था परिवर्तन लवकर होते आणि याची एक झलक आपण पंजाबला पाहिलेली आहे की शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात आता हा मोठा धडा आहे की आपण अशा पद्धतीने जर संघटित झालो देशाच्या सीमेवर जसं एक वर्षभर शेतकरी एकत्र आले आहेत आणि त्यांनी ठाम मांडून बसले, हा धडा आहे सगळ्या चळवळीतल्या लोकांना की या पद्धतीने कुणाला तुम्हाला सगळे तुमची वस्त्र तुमच्या चुली बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल आणि संघटितपणे लढा द्यावा लागेल, अन्यथा या देशाचं काही खरं नाही. बिलकुल, रमेश दादांनी शेवटी हा सल्ला आपल्याला दिला की जे किसान आंदोलन आहे जे की एक जन आंदोलन बनलेले आहे तर याचेच रोल मॉडेल वापरून पुढे आपली लढाई प्रत्येकाने लढावी. तर मी ह्या निमित्ताने अजून एक महाराष्ट्रात आपली जी लढाई चालू आहे एसटी कर्मचाऱ्यांची, त्यांना अगदी तुटपुंजे असे या मानधनावर काम करावं लागते पगारावर, तर त्या संदर्भातही थोडंसं आपलं एक नाही त्यांना त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, त्यांच्या पोटापाण्याला त्यांच्या संसारिक जीवनाला त्यांच्या कुटुंबाला जेवढं लागतं तेवढं मिळालं पाहिजे, परंतु त्यांची जी मागणी आहे विलीनीकरणाची ती अनाठायी आहे आणि ती घटनेतील तरतुदीत असलेल्या विकेंद्रीकरणाच्या विरोधात आहे. या पद्धतीने असं सरकारीकरण जर झालं तर ते सेंट्रलायझेशनकडे आपण जातो पुन्हा आणि पुन्हा आणि सरकार उद्योग चालवणं हे सरकारचं काम नाही आहे. सरकारचं अंगीकृत काम असू शकतं पण सरकारची मालकीचे उद्योग असू शकत नाही, म्हणून सेंट्रलायझेशनचा जो मुद्दा आहे तो एसटी लागू आहे. जर एसटीचं विलीनीकरण झालं तर या राज्यामध्ये 52 असे महामंडळ आहे की त्यांचं विलीनीकरण करावं लागेल आणि हे कोलॅप्स होईल सगळं. मग यातला मध्यम मार्ग काय सुचवू इच्छिता तुम्ही? जे काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जो न्याय दिलेला आहे, जो काही 7व्या वेतन आयोग त्यांना दिलेला आहे आणि तिची वेतन श्रेणी त्यांना लागू केली आहे, ती वेतन श्रेणी तांत्रिक, चालक, वाहक, परिचारिका सगळ्या स्टाफला लागू करावी आणि ते तत्व म्हणून मान्य करून एसटी जी जिवंत राहील, ती सामान्य माणसाची लालपरी खेड्यामार्ग आजही त्याला ती तीच आधार वाटते, ती विद्यार्थ्यांना आधार वाटते, ती शेतकऱ्यांना शेतमजुरांना आधार वाटते, ती जिवंत राहिली पाहिजे. बिलकुल, हे होते आमच्यासोबत सर्वोदयी नेते दर्पण पुरस्कार प्राप्त रमेश दादा दानी, ज्यांनी लोकल टू ग्लोबल सर्व याच्यावर सोल्युशन जे आहे सर्वोदयी हे आपल्याला सांगितले. तर जय जगत दादा, खूप खूप धन्यवाद.